सर्व मित्रांना शुभ सकाळ. राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सीरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. आणि क्रमांक 60 एपिसोडमध्ये आज आपण आपल्या महाराष्ट्रातील आपलेच एक आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय विरंची शिंदे साहेब यांच्या बागेमध्ये आपण आलो आहोत. शिंदे साहेबांची ही बाग शिराळा तालुक्यातील पाचुंबरी जिल्हा सांगली या गावामध्ये या ठिकाणी वसलेली आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता जवळजवळ 1.25 एकर क्षेत्रामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी जवळजवळ 1200 झाडांचं रोपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल साधारणपणे 2 सरींच्यामध्ये 15 फूट आणि 2 झाडांच्यामध्ये 3 फूट अशा आयडियल अंतरानं एक हाय डेन्सिटी प्लांटेशनचा उत्कृष्ट असा नमुना शिंदे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये केलेला आहे. अर्थातच इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित केली जाणारी आंबा शेती ही प्रामुख्यानं कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपांची लागवड करून त्याच्यापासून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा हा उपक्रम आणि त्याच्या अंतर्गतच आपण आजची ही बाग आपण पाहतो आहोत. आपल्याला जर आपण पाहिलं तर लक्षामध्ये येईल की एकूण 1.25 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ 1200 झाडांची लागवड या ठिकाणी शिंदे साहेबांनी यांच्या बागेमध्ये केलेली आहे. आणि मी नेहमीच सांगतो की सघन लागवड असेल किंवा अतिसघन लागवड असेल या लागवडीमध्ये साधारणपणे मुख्य 3 गोष्टींच्यावरती जर आपण काळजीपूर्वक जर काम केलं तर नक्कीच ही बाग आपल्याला यशस्वी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या 3 महत्त्वाच्या बाबींपैकी आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये केलेलं जे पहिलं जे व्यवस्थापन आहे ज्याला आपण पाणी व्यवस्थापन असं म्हणतो. साधारणपणे अतिसघन लागवडीमध्ये जर आपण जर चांगल्या पद्धतीनं जर पाण्याचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच झाडांची ग्रोथ त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे अधिक चांगल्या पद्धतीनं येत असतं. आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी मेन पाईपलाईनच्या साह्यानं या संपूर्ण बागेमध्ये ठिबक सिंचन करण्यात आलेलं आहे आणि पाण्याचं उत्तम नियोजन आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये केलेलं आहे. जसं पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं तसंच या ठिकाणी जमिनीतून जर अपुऱ्या प्रमाणामध्ये जर अन्नद्रव्य मिळत असतील तर अशावेळी सघन लागवडीमध्ये अतिसघन लागवडीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खत व्यवस्थापनसुद्धा करणं खूप गरजेचं असतं. आणि हे खत व्यवस्थापन करत असताना आदरणीय शिंदे साहेब आपण त्यांना दिलेल्या शेड्यूलप्रमाणे वर्षातून 4 वेळा म्हणजे खताचं खत व्यवस्थापनाचा पहिला टप्पा पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यानंतर खत व्यवस्थापनाचा दुसरा टप्पा पावसाळा संपण्यापूर्वी त्यानंतर तिसरा टप्पा मंथ ऑफ डिसेंबरमध्ये आणि चौथा टप्पा मंथ ऑफ मार्चमध्ये असं 4 वेळा आपल्याला हे खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. आणि अतिसघन लागवडीच्या बाबतीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये काही शंका असतात की हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये आपण 2 रोपांच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये आपण ही रोपं लावतो आणि भविष्यामध्ये जर अशा रोपांची जर वाढ झाली तर या झाडांचं मॅनेजमेंट कसं करायचं. आणि म्हणूनच तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं तंत्र आपण सर्वांना या ठिकाणी अतिसघन लागवडीमध्ये पाहता येतं किंवा आपण करणं खूप गरजेचं आहे ज्याला आपण या झाडांची केली जाणारी छाटणी असं म्हणतो. जरी आपण जवळजवळ किंवा कमी अंतरावरती जरी आपण या रोपांची लागवड जरी केलेली असली तरीसुद्धा या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की 2 झाडांमधलं अंतर जरी कमी असलं तरी जर आपण नियमितपणे या झाडांची फळधारणा झाल्यानंतर वर्षातून पहिल्या वयाच्या 5 वर्षापर्यंत वर्षातून 2 वेळा आणि ज्यावेळी झाडं मोठी होतील त्यावेळी वर्षातून फळ काढल्यानंतर 1 वेळा तर याच्या जर नियमित छाटण्या आपण जर आपण केल्या तर नक्कीच अशा बागेमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन करणं शक्य असतं. आजच्या व्लॉगच्या निमित्तानं आपण आणखी एक एपिसोड बनवणारच आहोत. त्या एपिसोडमध्ये साधारणपणे आता आलेल्या झाडांना ही आलेली जी कोवळी पालवी आहे ही पालवी आपण कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कंट्रोल करून या ठिकाणी त्याची ब्रांच डेव्हलपमेंट करणार आहोत याच्याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत. तरीसुद्धा आदरणीय शिंदे साहेबांच्या या बागेमध्ये केलेली अतिसघन लागवड आपण सर्वांना या व्लॉगच्या निमित्तानं पाहता यावी याच उद्देशानं हा व्लॉग आपण बनवत आहोत. मी आशा करतो आपण सर्वांना हा व्लॉग नक्की आवडला असेल.